पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. माझं नाव ध्रुव धारेश्वर. मी मुंबईहून आलोय. अजय आणि अतुल सर दोघांच्या समोर गायच्या संधी भेटली आहे. हे काही करून मला हे गमवायचं नाहीये. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला ध्रुवच्या गाण्याविषयी काय वाटतं? त्याला आईच्या पोटात असतानाच गाण्याचं बाळकडू मिळालं, कारण त्याची आई क्लासिकल सिंगर आहे. अच्छा. त्याच्यानंतर तो प्रीमॅच्युअर होता आणि एकदमच सिरियस होता. सिरियस म्हणजे हालचाल काहीच होत नव्हती, सगळ्यांनी आशाच सोडली होती. पण अचानक नर्स गाणं गुणगुणत तिकडून पास झाली आणि त्याने मान हलवून कोण गाणं म्हणतं असं मान हलवलं. अरे बाप. त्यामुळे ती जवळ जाऊन तिने गाणं म्हटलं आणि तो रिस्पॉन्स द्यायला लागला आणि त्याला जीवदान मिळालं. तिने गाणं म्हणता म्हणता त्याचे डोळे उघडले. त्याचे पुष्कळ प्रॉब्लेम झाले. ADHD झाला. ADHD पुष्कळ झाला. आणि एक तुम्हाला सांगायचं असं वाटतं म्हणजे रिसेंटली माझे वडील ऍक्च्युली एक्सपायर झाले May 28th. ही वॉज कोविड होऊन ही वॉज हॉस्पिटलाइज. वेन वी गॉट टू नो की ही इज नो मोर, म्हणजे इतकं म्हणजे मम्मीचं यांचं रडून असं हाल बेहाल झालेलं, तेव्हा मीच सांगितलं की आता बघा पप्पा तर हे देवाकडे आहेत. माझे मामा आहे, मग मामी, त्यांचे फॅमिली वगैरे आहेत, सगळे सपोर्ट आहे. रडायचं काय. पण गाण्याने त्याला आज इकडे आणलं. वा 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 वा. संगीत जे करू शकतं ना, उपाय हो, उपचार हो, थेरपी किंवा त्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे, त्या सगळ्याचा तू साक्षात आमच्या समोर उभा आहे, त्या संगीताचं आश्चर्य म्हणून आम्ही तुझ्याकडे आता पाहतो. तुझं गाणं गाऊन दाखव प्लीज. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जन्मावर. थँक यू सो मच. खूप गोड आहेस तू. थँक यू सो मच. खूपच गोड गायलास. आजपासून माझ्यासाठी हे इतकं इम्पॉर्टंट गाणं झालं ना, बिकॉज ते तू गायलेस. प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ह्याचा खऱ्या अर्थाने अर्थ तू आम्हाला समजवलास. आयुष्य कसं जगावं. आयुष्य कसं जगावं. हा, वी फील आमच्याकडनं येस आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.